नमस्कार. संवादच्या आजच्या आपल्या कार्यक्रमामध्ये गेले 2 दिवस भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस प्रमोद महाजन यांच्या बरोबर जो आपण संवाद साधत आहे तो पुढे चालू ठेवणार आहोत. नमस्कार प्रमोदजी. मला सांगा की एनडीएचं जे सरकार होतं, म्हणजे भारतीय जनता पक्ष त्याचा प्रमुख घटक होता, तुम्ही त्या सरकारमध्ये होतात, काम केलेलं आहे, त्याचा ज्या पद्धतीने पराभव झाला, म्हणजे एनडीएचं सरकार गेलं तोपर्यंत सर्व चॅनल, सर्व जी विश्लेषण होती, सर्व प्रकारचे जे निवडणुकींचे अंदाज होते ते सगळं सांगत होते की एनडीए परत येणार आणि जवळजवळ अशी तयारी होती, परंतु प्रत्यक्षामध्ये लोकांनी कौल एनडीएच्या विरोधात दिला. त्याच्यात अनेक गोष्टी बोलल्या गेल्या. तुम्ही म्हणजे पहिले जवळजवळ नेता आहे, त्यांनी पराभव मान्य केला, खुल्या दिला, नाही तर अजून काही निकाल यायचे, तसं 2 निकाल उरले असताना सुद्धा लोक सांगतात. तर मला सांगा की काय चुकलं नेमकं असं आता तुम्हाला वाटतं? पहिल्यांदा एनडीएचा सार्वदेशिक पराभव झाला हे खरं नाही. निवडणुकीच्या आता वर्षभर लोटलं असल्यामुळं भावनानं त्यात टाकता आपण त्याचं नीट विश्लेषण करू शकतो आणि जे भारतीय जनता पक्षाने केलं पाहिजे आणि बाकी सगळ्यांनी केलं पाहिजे. खरं एनडीए हरला कुठे? तुम्ही राज्यामागून राज्य पाहिली तर तुमच्या असं लक्षात येईल की तिथे एनडीएला काँग्रेसपेक्षा जास्त जागा मिळाल्या. महाराष्ट्रात मिळाल्या, गुजरातमध्ये मिळाल्या, मध्य प्रदेशात मिळाल्या, राजस्थानात मिळाल्या, छत्तीसगडमध्ये मिळाल्या, पंजाबमध्ये मिळाल्या, ओरिसामध्ये मिळाल्या, अनेक राज्यात मिळाल्या आणि जास्त म्हणजे 29 पैकी 25, 11 पैकी 10 अशा मिळाल्या, म्हणजे कमी मिळाल्या असं नाही. एनडीए हरली कुठे? माझ्या दृष्टीनं भारतीय जनता पक्षाला 50 जागा कमी मिळाल्या गेल्या तुलनेत. भारतीय जनता पक्षाला 50 जागा कमी फक्त 2 प्रांतात मिळाल्या, एक उत्तर प्रदेश, बिहार. राम जन्मभूमी हे कारण आहे? मंदिर बांधलं नाही तुम्ही? नाही, मला असं वाटत नाही, कारण उत्तर प्रदेशामध्ये 91, 96, 98 या तिन्ही निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाला 50 पेक्षा अधिक जागा मिळाल्या. पुढच्या 99 कल्याण सिंग थोडे नाराज होते, त्याचा काही प्रभाव झाला, 30 वर आलो. या सर्वच निवडणुकीत राम जन्मभूमी मुद्दा नव्हता, पण तो मुद्दा आता निकालात निघालेला आहे का? मला निकालात निघालाय असं निवडणुकीच्या दृष्टीने, निवडणुकीच्या दृष्टीनं कदाचित पहिलं त्याच्या लोकांची त्याच्याबद्दल जी ताकद होती ती ताकद थोडी कमी आहे. पण सरकार असताना तुम्ही प्रयत्न, तुम्ही म्हणजे संपूर्ण सरकारने प्रयत्नही केले नाही ना? जी वचन दिली, पहिली गोष्ट अशी की त्याची ताकद का कमी आहे हे थोडस आपण लक्षात घेतलं पाहिजे. मला कधी कधी अनेकदा तो मुद्दा लोकांपर्यंत पोहोचत नाही म्हणून मी तुमचं माध्यम वापरणार आहे. त्या अयोध्येत श्रीरामाच्या मंदिरात जाऊन दर्शन लोक बावनलाही घेत होते, पण त्यावेळी लोकांच्या मनात एक खंत होती की खाली राम आहे, वर मशीद आहे. त्याचा जितका राग होता तो 92 संपला, कारण 92 ती मशीद कोसळली, चांगलं वाईट पण गेली, एक रामाचं मंदिर बनलं. आता ते काम चालू आहे, वाईट अवस्थेत आहे, जन्मस्थानावरा साचता कामाने त्याचं विराट मंदिर झालं पाहिजे याबद्दल काहीच दुमत नाही. पण कधी कधी मला असं तर असं तर होत नाही ना की हिंदूंना लहान मोठ्या मंदिरापेक्षा त्या जागृत देवस्थानावरची जी श्रद्धा असते ती त्यांची कदाचित मोठी असते, आणि म्हणून 91-92 आसपास या मुद्द्याची जी एक राजकीय शक्ती होती ती 2005 आसपास तशीच राहील. आणि एकाच मुद्द्यावर कोणताही राजकीय पक्ष निवडणुका जिंकत व हारत सतत राहील असं घडत नाही, हा त्याचा राजकीय अन्वयार्थ आहे. याचा अर्थ मंदिर झालं नाही पाहिजे का? मला असं वाटतं भाजपच काय किंवा संघ परिवार काय, याच्या पलीकडे अशी करोडो माणसं आहेत की त्यांना कुठं ना कुठं, म्हणजे आम्हाला जी माणसं मत देत नाही त्या लोकांना सुद्धा राम जन्मस्थानावर विराट मंदिर नकोय असं वाटतंय असं नाही. म्हणून आपण रामाचा सोहळा हा काही भारतीय जनता पक्षाचा असू शकत नाही, पण दुर्दैवाने जितके प्रयत्न आम्ही करायला पाहिजे ते आमच्या दृष्टीनं आम्ही केले, कारण आम्हाला असं वाटतं की कोर्ट बाजूने ह्या प्रश्नाचा निकाल फार लवकर लागणार नाही, म्हणून मग हिंदू मुसलमानांमध्ये काही बोलणं करा, पर्सनल लॉशी करा. दुर्दैवाने त्याच्यात यश मिळालं नाही.
हा आमचं अपयश ही खंत आहेच. पण मला दुसरं एक सांगा, म्हणजे जे एनडीएचा पराभव झाला त्याच्यामध्ये दिसत होता त्यातला एक भाग की एकीकडे आधुनिकतेबद्दल तुम्ही बोलता, आधुनिकतेचा वसा घेतल्यासारखं वागता, आणि दुसरीकडे महंत म्हणवणारे, संत साधू म्हणवणारे, आणि असे की ज्यांच्या आधुनिकतेशी काही संबंध नाही, त्यांची संमेलनं, त्यांच्या हातामधला जी एक सत्ता आहे ती राबवण्याचा प्रयत्न, हा विरोधाभास नाही आहे का? नाही, मला हा मुळात विरोधाभास वाटत नाही. म्हणजे विश्व हिंदू परिषदेचे जे आक्रस्थळे पण नाही, मी त्याच्यात मी जात नाही. पण आधुनिकता आणि अध्यात्म संस्कृती याच्यात काही विरोधाभास आहे असा मला मौलिक विरोधाभास वाटत नाही. न्यूटन आइन्स्टाईन पासून मी मोठ्या मोठ्या शास्त्रज्ञांची नावं सांगू शकतो की ज्यांची देवावरची श्रद्धा, ज्यांची त्या अमूर्त जगाचा कोण मूर्तिकार आहे याची श्रद्धा ही नेहमीच राहील. हे त्रिशूळ घेऊन भाषण देत फिरतात ते काय रमण महर्षी किंवा योगी अरविंद नक्की नाही? निश्चितच नाही. रमण महर्षी किंवा योगी अरविंद ही फारच मोठी नावं झाली आणि त्यामुळं प्रत्येक भगवे वस्त्र धारण करणारा माणूस रमण महर्षी किंवा योगी अरविंद असं तो म्हणण्याचं मी वेडेपणा करणार नाही. परंतु मला असं वाटतं की तुम्ही हेही पाहिलं असेल की भारतीय जनता पक्षाच्या प्रचारात हा 91-92 जो राम जन्मभूमी आंदोलनाचा एक उत्कट काळ होता, या काळात एक साधारण समानांतर प्रचार या पद्धतीचा झालेला दिसेल. पण नंतरच्या 2-3 निवडणुका आम्ही जे लढलो आणि जिंकलो त्याच्यात काही फार मोठ्या प्रमाणावर तुम्ही म्हणता तसं माईकच्या ऐवजी त्रिशूळ समोर घेऊन भाषण केलंय असं काही चित्र त्या मला कुठे दिसलेलं नाही. पण मला एक सांगा की संघ परिवारात सत्ता नव्हती तेवढा जेवढा एकोपा होता, तो सत्ता आल्यावरचा नंतर तो एकोपा राहिला नाही. म्हणजे आता तर अशी परिस्थिती की सरसंघ चालक स्वतः सांगतात की इंदिरा गांधी, नरसिंहराव, जवाहरलाल नेहरू हे देशाचे सर्वोत्तम पंतप्रधान, ते वाजपेयींचं नावही घेत नाही. इथपर्यंत परिस्थिती आली आणि आतमध्ये एक पेन, एगोनी, अशा प्रकारचा चिडचिड अशी संघ परिवारात जी आहे भारतीय जनता पक्षाविषयी, त्याचं काय, म्हणजे त्याचं नेमकं कारण काय, त्याचं मूळ कुठे आहे आणि हे कुठपर्यंत जाईल असं तुम्हाला वाटतं? पहिली गोष्ट अशी की जसं मी भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे त्यामुळे स्वाभाविक अटलजी आणि अडवाणीजी संबंधी मला स्नेह, मोह, आकर्षण, अनुयायित्व हे जसं आहे तसंच मी एक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक आहे आणि त्यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा जो नियम आहे की सरसंघचालक हे विवादाच्या पलीकडे आहेत. सरसंघचालकाची मतं स्वयंसेवकांनी खाजगी सुद्धा चर्चेत करायची नसतात तर ती सार्वजनिक त्याची चर्चा करण्याचा तो प्रश्नच उद्भवत नाही. संघात मी सुद्धा 50 वर्ष घालवली आणि त्याचं एकच सूत्र आहे की नेत्याची इच्छा ही आज्ञा असते आणि म्हणून मी काही सरसंघचालकांची विधानं याच्यावर काही टीका टिप्पणी करावी याला मी स्वतःला पात्र मानत नाही. परंतु तुमच्या प्रश्नाच्या मूळ मुद्द्याकडे जर जायचं तर सत्ता मिळाल्यानंतर विसंवाद निर्माण होणं ही स्वाभाविक प्रक्रिया आहे. पक्षाच्या विस्तारामध्ये गुणवत्तेचा ऱ्हास होणं ही सुद्धा एक स्वाभाविक प्रक्रिया आहे आणि म्हणून सत्ता मिळाल्यानंतर सुद्धा सुसंवाद राहावा असा खास प्रयत्न करणं किंवा पक्षाचा विस्तार होत असताना सुद्धा त्या पक्षामध्ये गुणांचा ऱ्हास होता कामाने असा प्रयास करणं याचा विशेष प्रयास करावा लागतो. मला असं वाटतं की तितका विशेष प्रयास वेळेअभावी असेल, स्वभावाच्या दोषामुळे असेल, घडला नाही, हा धडा आम्हाला घ्यावा लागेल. आणि मला कधी कधी वाटतं की संघ परिवारामध्ये जर अधिक एकमेकांशी बोलणं करणं हे जर वाढलं तर कदाचित हे विसंवादाचे सूर जे दिसतात आणि मला असं वाटत नाही की संघातल्या विसंवादाच्या सुराबद्दल परमपूजनीय सरसंघचालकापासून किंवा श्रद्धेय अटलजी अडवाणीपासून कुठल्याही सामान्य माणसाला हे काही बरं वाटतंय असं नाही आणि मला खात्री आहे की असा एक सुसंवाद निर्माण झाला तर हा प्रश्न काही फार मोठा असणार नाही. इथे एक प्रश्न आहे पण त्याच्यावर येण्या अगोदर एक ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर संवाद मध्ये आपलं स्वागत. तुम्ही आयुष्य राजकारणात घालवलं, जग बघितलेलं आहे आणि अनेक माणसं बघितलेली आहेत. अहंकार, माणसांची असूया, ईर्ष्या, महत्वाकांक्षा, चांगलं घडतं त्यातून, वाईट घडतं हे सगळं बघितलेलं आहे.
आता एवढ्या टप्प्यावर आल्यावर तुम्हाला जगामध्ये आपण सगळी माणसं आहोत आणि सगळ्यांचे पाय मातीचे आहेत, कोणी श्रद्धेय कोणी परमपूजनीय नसतं, सर्व समान आहेत हे मनाला कुठेतरी आतमध्ये वाटतं किंवा नाही? अजिबात नाही, सगळी माणसं कशी समान असतील जगात कुठे? गुणाने मोठा असेल पण त्याच्यात त्याच्या त्याच्यात दोष असतात, म्हणजे प्रत्येक माणूस हा एक पॅकेज आहे, त्याचे गुण आणि त्याचे दोष असतात, तो आपल्यासारखाच एक माणूस आहे हा मुद्दा. हा त्या अर्थाने म्हणाल तर तसं तर मग रामकृष्णामध्ये सुद्धा कुठे ना कुठे दोष असतात, तर आपण तर पामर आहोत त्यामुळं दोष तर ईश्वरामध्ये सुद्धा, ज्याला ईश्वर याचा अर्थ तो तो शतप्रतिशत ईश्वर असला पाहिजे. जर ईश्वरातच काही ना काही दोष सापडतात तर ईश्वराच्या अंशामध्ये दोष सापडणं याच्यात काही नाही, पण त्याचा अर्थ त्या माणसाबद्दलची आपली श्रद्धा. शेवटी आपण कोणालाही परमपूजनीय किंवा श्रद्धेय असा शब्द ज्यावेळी वापरतो त्यावेळी त्याच्या पूर्ण व्यक्तिमत्वाविषयी आपलं ते आकलन असतं. ते आकलन करत असताना त्याचा त्याच्यात दोष नसतातच असं नाही, कदाचित मला दोष नाही दिसले तर काय दुसऱ्या कोणाला दोष दिसू शकतात? एखाद्या मी कदाचित भक्तीने आंधळा झालो असलो तर मला कोणाबद्दलच दोष दिसणार नाही, पण तुम्हाला ते दिसू शकतात. आणि म्हणून मी याच्यामध्ये या शब्दांमागची जी भावना आहे ही भावना ही त्यांच्या पूर्ण गुणांच्या समुच्चयातून आहे, याचा अर्थ त्यामध्ये कोणामध्येच काही दोष नाही असं तर काही होण्याचं कारण नाही. आणि त्यामुळे मला असं वाटतं की प्रत्येक माणूस गुणदोषाचा बनलेला आहे. शेवटी गुण अधिक असणं हेच माणसाला हळूहळू, म्हणजे शेवटी काय आहे, आपण तीन शब्द जीवनात वापरतो, पशु हा माणूस पशु आहे, माणूस हा माणूस देव माणूस आहे. म्हणजे काय, माणूस हा अर्धे गुण अर्धे अवगुण माझ्यासारखा आहे. ज्यावेळी माझ्यामधल्या अवगुणांची संख्या वाढेल त्यावेळी लोक म्हणतील हा माणूस आहे का जनावर आहे, आणि ज्यावेळी माझ्या गुणांची संख्या वाढेल त्यावेळी माणूस आहे, माणूस थोडाच आहे, आता देव माणूस आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की मी ज्यांच्याकडे परमपूजनीय किंवा श्रद्धेय शब्दांची विशेषण वापरतो त्यांचा प्रवास असा देव माणसाकडे चाललेला आहे. आता देवातच दोष असू शकतो तर देव माणूस तर कसा दोषापासून मुक्त असणार? मला सांगा की राजकारण हे एक माध्यम आहे असं सगळे जण, म्हणजे पॉलिटिक्स मध्ये असलेले राजकारणामध्ये असलेले सर्वच जण म्हणतात. इथल्या लोकांचे इथल्या जनतेचे प्रश्न समस्या त्यांचं जीवनमान त्यांचं आयुष्य बदलून जावं अशी अपेक्षा असते. तुमचं जे निर्विवाद यश आहे म्हणजे व्यक्ती म्हणून पॉलिटिशियन म्हणून त्या यशाने इथल्या राज्य, म्हणजे समज आपण महाराष्ट्राचं घेऊ, तुम्ही महाराष्ट्राचे राजकारणी म्हणून महाराष्ट्राची तुमच्याकडनं अपेक्षा आहे, तर इथल्या आयुष्यामध्ये क्रांतिकारक बदल व्हावेत आणि महाराष्ट्र अधिक सुजलाम सुफलाम व्हावा असं प्रत्येक राज्यकर्ता जो मोठा होतो महाराष्ट्रातनं त्याच्याकडनं महाराष्ट्राची अपेक्षा होते असते, पण एवढ्या वर्षात असं दिसतं की आतापर्यंत ती तितकीशी पुरी झालेली नाही, याचं नेमकं काय कारण आहे? नाही खरं, हे खरं नाही. पहिली गोष्ट अशी की तुम्ही म्हणता हे खरं आहे की राजकारणाचं अंतिम जे उद्दिष्ट असतं ते ज्या समाजासाठी आपण काम करतो त्या समाजात बदल यावा एवढं असतं. आता तू सगळा बदल करावा एवढी सत्ता तर सगळ्यांच्या हातात असतही नाही. आपण ज्यावेळी विरोधी पक्षाचं आणि सत्तारूढ अशी दोन राजकारण आपण जीव आयुष्यात करतो, ज्यावेळी आपण विरोधी पक्षात असतो त्यावेळी स्वाभाविकपणे लोकांचे प्रश्न मांडणं या पलीकडे आपल्या हातात नसतं. आणि मला असं वाटतं की व्यक्तिशः मी म्हणून असेल किंवा भारतीय जनता पक्ष असेल किंवा अन्य नेते असतील ते आपल्या शक्तीप्रमाणे वकुबाप्रमाणे समाजाप्रमाणे हे प्रश्न लोकांसमोर मांडत असतात. आणि मला असं वाटतं की विरोधी पक्षाच्या भूमिकेचं हेच काम असतं. आपण सत्तेत आलो तर सत्तेत आल्यावर आपल्याला जो सत्तेचा तुकडा मिळतो अशी निखळ सत्ता तर कोणी म्हणजे ती खरं तर पंतप्रधानाकडेही नसते तर निखळ सगळं सत्ता मिळत नाही, पण जो तुकडा मिळतो तो आपण लोकांसाठी वापरतो का नाही? जसं तुम्ही माझ्याकडे आलेली समजा दोन चार मंत्रालयाची कामं असते, काही काळ माझ्याकडे इन्फॉर्मेशन ब्रॉडकास्टिंग होतं, आज आपण जे स्पोर्ट्स चॅनल पाहतो हे माझ्या काळात मी आग्रहाने सुरू केलं. आता ज्या ज्या आता हे लोकांच्या पुढे लक्षात राहत नाही त्या लोकांचा दोषही नाही, पण मला ज्यावेळी स्पोर्ट्स चॅनल पाहतो त्यावेळी मला असं वाटतं की हे चॅनल आहे जे मी सुरू केलंय. छोटीशी गोष्ट आपल्याला माहितीसाठी सांगतो की आज एफ एम रेडिओ इतका पॉप्युलर झालेला आहे, जर फाईली उघडल्या तर तुमच्या लक्षात येईल की या एफ एम रेडिओला आणण्याचं काम हे मी माझ्या काळात केलं होतं. म्हणून मी दूरदर्शन किंवा आकाशवाणी याच्याच संबंधित मंत्री असताना मी एफ एम रेडिओ किंवा स्पोर्ट्सला चॅनल दिली तर माझ्या हाताने ती फुल न फुलाची पाकळी म्हणून मी समाजाची सेवाच केली. ज्यावेळी माझ्याकडे समजा आय टी आणि टेलिफोन याचं खातं होतं तर
तर त्या खात्यामध्ये मला असं वाटतं की माझ्या काळात सूचना तंत्रज्ञानाची जेवढी चर्चा देशात होत होती कधीच झाली नसेल. आता त्याच्यात 1,00,000 कोटीची आपली निर्यात होती ती सगळी मी केली असं म्हणत नाही, पण सरकार म्हणून मी त्याला सुविधा प्राप्त करून दिली. आज तुम्ही नारायण मूर्ती अजिम प्रेमजी पासून कोणालाही विचाराल तर ते मान्य नाही करता था. आता त्याचप्रमाणे दूरसंचारमध्ये आपण 10 कोटीवर पोहोचलो, केलं खाजगी क्षेत्रातून, पण त्यांना सुकर करून देण्याचं काम मी केलं त्यामुळे मला त्याचा आनंद वाटतो. किंवा मी संसदीय खात्याचा मंत्री होतो जे तसं काही महत्वाचं खातं नाही, पण मला असं वाटतं की माझ्या 5 वर्षात जेवढे कायदे पास झाले आणि चांगले कायदे पास झाले ते यापूर्वी झाले नाहीत. आणि म्हणून मला असं वाटतं की जेवढी काही सत्ता मला छोटी मोठी मिळाली त्याच्यातून मी निश्चित परिवर्तन करण्याचा प्रयत्न केलाय. आता ते एकदम लोकांना लक्षात येईल एवढं प्रचंड नसेल, पण केलंय प्रामाणिकपणे हे खरं. पुढे जाण्याअगोदर एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर संवाद मध्ये आपलं स्वागत. महाराष्ट्राचं भारतीय जनता पक्षाचं जे युनिट आहे असं म्हटलं होतं की प्रमोद महाजन हे त्याचे एकचालकांवरती आहे आणि ते प्रमोद महाजन त्याचे सर्वे सर्व आहेत. इतर नेतृत्व महाराष्ट्र भाजपात वाढत नाही, प्रमोद महाजन हे अंतिम आहेत. तुमचं काय मत? मला कधी कधी वाटतं की साधारण संवाद माध्यम याला दोन्ही अंगाने पाहतात. कोणी म्हणतो प्रमोद महाजन महाराष्ट्राचे जननेते नाहीत, प्रमोद महाजनांचा महाराष्ट्राशी काही संबंध नाही. दुसऱ्या बाजूने लोक असं सांगतात की नाही प्रमोद महाजनला विचारल्याशिवाय इथलं पान हलत नाही. त्यातल्या दोन्ही मध्ये एक खरं असलं पाहिजे, काहीच खरं नसलं पाहिजे, किंवा सत्य कुठेतरी मध्ये असलं पाहिजे. महाराष्ट्राच्या दैनंदिन राजकारणात मी हस्तक्षेप करत नाही. 3 दिवसापूर्वी आपल्या कार्यक्रमाच्या सुरुवातीचीच मी आपल्याला सांगितलं होतं की माझी रुची राजकीय राष्ट्रीय राजकारणातच आहे, त्यामुळे महाराष्ट्राच्या दैनंदिन राजकारणामध्ये मी कधीही लक्ष घालत नाही राजकारणात आणि पक्षाच्या संघटनेत. गोपीनाथरावांच्या रूपाने एक जननेता आम्हाला मिळालेला आहे, नितीन गडकरींच्या रूपाने एक संघटक मिळालेला आहे, अजून अनेक नावं घेता येतील, सगळ्यांची त्या कार्यक्रमात घेतली पाहिजे असं नाही, कारण ती सूची खूप लांब होईल. हे सगळे मिळून महाराष्ट्र चालवत आहेत. मी फक्त प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत होतो आणि समारोपातून ज्याला आपण म्हणू की माझ्याकडे त्याचं पालकत्व आहे आणि ते पालकत्व मी आणि आता जवळजवळ त्या वयात पोहोचलेलो आहे की मुलाला पूर्ण स्वातंत्र्य देऊन त्याला चुकणार नाही एवढी काळजी मी फक्त घेतो. या पलीकडे माझी महाराष्ट्राच्या राजकारणात दखल नाही आणि त्यामुळे मी काही म्हणजे एकचालकाने वर्तित्व आहे असं म्हणणार नाही. काँग्रेसच्या राजकारणामध्ये ज्या सकारात्मक बाबी होत्या त्याच्यात महत्वाची बाब होती की संस्था निर्माण केल्या काँग्रेसने, वेगवेगळ्या काँग्रेसच्या राजकीय नेत्यांनी वेगवेगळ्या संस्था निर्माण केल्या. तसा प्रयत्न तुम्ही रामभाऊ म्हाळगे प्रबोधिनीच्या रूपाने केला. मला सांगा की संघातनं किंवा भारतीय जनता पक्षातनं अशा कोणत्या तरी एका नेत्याने अशा प्रकारचा प्रयत्न केला तर तो किती यशस्वी होतो? मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये हे महाराष्ट्राच्या मातीतच आहे. मी रामभाऊ म्हाळगे प्रबोधिनीची रचना केली असंच नाही. महाराष्ट्राच्या गेल्या 10 वर्षाच्या राजकारणात 27-28 साखर कारखाने भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी उभे केले. गोपीनाथराव मुंडेंच्या परिवर्जनातल्या तुम्ही गेलात तर तिथं मेडिकल कॉलेज वगळता सर्व कॉलेजेस, त्याच्यानंतर साखर कारखाने, सूतगिरणी आढळे. आपण प्रबोधिनीची परंपरा नव्हती म्हणजे अशा प्रकारे नसेल, म्हणून साखर कारखान्यांची एक परंपरा. हा पहिली गोष्ट, हा ते खरं आहे, विकास कामं करत आलेले. परंतु निश्चितपणे मी तुमचा हा मुद्दा पहिल्यांदा उत्तर जर माझ्या लक्षात आला नाही, हे खरं आहे की राजकीय माणसाला प्रशिक्षण लागतं. हा समज न राजकारणामध्ये असते न समाजामध्ये असते. मला नेहमी असं वाटतं की शेवटी राजकारण सुद्धा अन्य कुठल्याही व्यवसायाप्रमाणे एक कला आहे आणि त्याची जर वृद्धी व्हायची असेल तर त्याला प्रशिक्षणाची आवश्यकता आहे. आणि म्हणून आम्ही रामभाऊ म्हाळगे प्रबोधिनीच्या रूपाने एक प्रशिक्षण केंद्र उभं केलं. खरं तर हे उभं करण्याचा निर्णय माझ्या आधी झालेला होता, पण ते नीट चालत नव्हतं. एकदा मी पक्षाला म्हटलं की हे तुम्ही मला अध्यक्ष करा, मी याला चालवून बघतो. पक्षाला वाटलं की काय हरकत नाही, प्रयोग करू. आणि त्याच्यानंतर मग आता ते माझ्याकडे आलं की ते माझ्या स्केलवरच होणार, माझ्या आधुनिकतेमधूनच होणार आणि मग ते त्यामुळे स्वाभाविकपणे ते भव्य होणार असा जो माझा गुण वा अवगुण त्या दृष्टीनं झालं. आणि मला निश्चित असं वाटतं की आज आम्ही अभिमानाने म्हणू शकतो की देशात कुठल्याही राजकीय पक्षाजवळ आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देण्याची एवढी अत्याधुनिक व्यवस्था नाही जी आम्ही निर्माण केली.
एका अत्यंत वेगळ्या आणि असं ह्या आज तीन दिवस आपण बोलतोय त्याच्यावर अगदी वेगळ्या पण तरी सुद्धा तुमच्याशी थेट संबंधित असलेल्या एका मुद्द्यावर विचारतो की मोदी आणि गुजरात दंगल याबद्दल जगभर वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया आल्या. त्यातल्या इतक्या तीव्र स्वरूपाच्या प्रतिक्रिया स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा एवढ्या मोठ्या प्रमाणावर आल्या असतील. तुमचं स्वतःचं गुजरात दंगल आणि मोदी नरेंद्र मोदी यांच्याबद्दल काय मत आहे? पहिली गोष्ट अशी की माझ्या दृष्टीनं नरेंद्र मोदी हे एक प्रामाणिक राज्यकर्ते आहेत, एक कुशल प्रशासक आहेत. गुजरात दंगल्यांची देशभर चर्चा झाली याच्यात सगळ्यात महत्वाचं कारण आहे की मला असं वाटतं की एकाच प्रांतात 2009 अपराध हिंदू मुसलमानांची हत्या व्हावी हे कोणालाही धक्का देणारी बाब होती. मी गुजरात दंगलीचं समर्थन करत नाही. गोधरा घडलं त्यामुळे गुजरात दंगल घडली हाही तर्क मला मान्य नाही. गोधरा चुकच होतं, घडायला नकोच होतं. पण आपण जर गोधराच्या दंगलीनंतर म्हणजे गोधराच्या घटनेनंतर गुजरात दंगलीचं समर्थन करू लागलो तर मला आपल्याला मग इंदिरा हत्येनंतर शिखांचं शिरखानाचं समर्थन करावं लागेल किंवा महात्मा गांधींच्या हत्येनंतर ब्राह्मणांच्या जाळपोळीचं समर्थन करावं लागेल. आणि म्हणून या देशात अशा ज्या दुर्घटना होतात त्याची सजा निरपराध माणसाला मिळता कामा नये. मला असं वाटतं की याच्या आधी गुजरातमध्ये दंगे झाले, बरेच वर्ष चालले, इतकीच माणसं मेली असं सगळं म्हणल्याने याच्यातून काही आपण दोषमुक्त होऊ शकत नाही. आणि म्हणून जसं आमच्या राज्यात राम जन्मभूमी आम्ही बांधली नाही याची खंत आम्हाला नेहमीच राहील, तसं मला असं वाटतं की गुजरात दंगली आपल्या राज्यात घडल्या आणि एक दंगामुक्त शासन देण्याची जी भारतीय जनता पक्षाची घोषणा होती तिला अपयश आलं याला आम्ही सगळेच दोषी आहोत. आता नरेंद्र मोदी मुख्यमंत्री असल्यामुळे तेही थोडेसे दोषी असतील पण शेवटी सगळं सरकार आमचं होतं, दिल्लीत आमचं सरकार होतं, आमचा पंतप्रधान होता, आमचा गृहमंत्री होता. त्यामुळे मी याच्यात एका माणसाला जसं मीडिया टार्गेट करते तसं करणं मला उचित वाटत नाही. पण सगळं म्हणून एक पक्षाला या दंगलीमध्ये नियंत्रण कदाचित यापेक्षा अधिक लवकर आणता आलं असतं तर बरं झालं असतं मला नेहमी वाटतं. मी तुम्हाला अखेरचा प्रश्न विचारतो, तुमचं स्वप्न काय आहे? म्हणजे मी असा प्रश्न विचारत नाही पंतप्रधान होणं तुमचं स्वप्न आहे का, म्हणजे मी तो तुम्हाला स्वातंत्र्य देतो, तुमचं स्वप्न काय? माझं एकच स्वप्न आहे आणि मी यापूर्वी सांगितलं त्यामुळे मी माझे रोज स्वप्न बदलत नाहीत. माझं एकच स्वप्न आहे की भारत इतका शक्तिशाली देश व्हावा. आज आपण जगातला कुठलाही प्रवासी ज्यावेळी भारतात येतो आणि ते आपल्या तोंडावर ज्यावेळी डॉलर फेकतो किंवा पाऊंड फेकतो किंवा तो युरो फेकतो त्यावेळी आपण असं ओंजळ करून त्याला घेतो. पण आपण ज्यावेळी भारत म्हणून दुनियेत जातो आणि आपण 1000 रुपयाची नोट द्यायची प्रयत्न करतो तर भिकारी सुद्धा त्याला कागद समजून फेकून देतो हे शल्य मला नेहमी जगात फिरताना वाटतं. आणि म्हणून भारत इतका शक्तिशाली व्हावा की भारताची मुद्रा रुपया हा कुठल्याही देशात रुपया म्हणून देता येईल आणि तिथला माणूस तो रुपया जसा मी डॉलरचा इथे ओंजळी स्वीकार करतो तसा स्वीकार करेल. हे जर आपण करू शकलो तर मला वाटतं देशाचं सगळं त्याच्यात आलं. हे तुमच्या नेतृत्वाखाली करावं असं तुम्हाला वाटतं का? माझ्या नेतृत्व नाही, कुणाच्याही नेतृत्वाखाली झालं तरी झालं पाहिजे. कारण तरी मला असं वाटतं की सूर्य उगवण्याशी महत्व आहे, कोंबडा कोण होता हा काही फार महत्वाचा मुद्दा नाही. हे राजकीय उत्तर आहे का? नाही, राजकीय नाही, मी खरंच सांगतो. आणि मला असं वाटत नाही की कोणी एक माणूस आणि लगेच काही 2 वर्षात होईल. पण मी असं मानतो की ही सर्व गोष्टीची कसोटी आहे. एखाद्या देशाची मुद्रा ही आंतरराष्ट्रीय मुद्रा होणं हे त्या देशाला त्याच्या देशाच्या अर्थव्यवस्थेला विकासाला केलेला जगाने केलेला प्रणाम आहे. त्याच्या खाली बाकी सगळं गौण आहे. पण म्हणजे तुम्ही इथे आलात आणि हे 3 दिवस संवाद मध्ये आमच्या सर्व प्रेक्षकांशी संवाद साधलात त्याबद्दल ईटीव्हीच्या सर्व प्रेक्षकांतर्फे मी आपले आभार मानतो. धन्यवाद. आपल्याला आमचा कार्यक्रम कसा वाटला संबंधित पत्र ईमेल द्वारे आम्हाला जरूर कळवा. आमच्याशी पत्रव्यवहार करण्याचा पत्ता आहे विसरू नका. रोज सकाळी 8 वाजता आणि रात्री 11:30 वाजता संवाद फक्त ईटीव्ही मराठीवर. नमस्कार.